नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर अनिल शिंदे, डॉक्टर श्री देशमुख कॉलेज रोहा रायगड। आज आपण वायुभार पट्टे जे आहे त्या वायुभार पट्ट्यांचं जे वितरण असेल त्या वितरणाचा अभ्यास करणार आहोत। कारण मागच्या भागामध्ये वायुभार पट्ट्यांच्या वितरणावरती परिणाम करणारे जे घटक असतील त्या परिणाम करणाऱ्या घटकांचा आढावा घेतला होता। आज आपण वायुभार पट्टे जे आहेत त्या वायुभार पट्ट्यांचं जे वितरण असेल पृथ्वीवरचं त्या वितरणाचा आढावा घेणार आहोत। यामध्ये दोन प्रकारचं जे वितरण असेल ते वितरण सर्वसाधारणपणे आपल्याला उल्लेखित करता येईल। एक क्षितिज समांतर वितरण आणि दोन ऊर्ध्व वितरण। यापैकी आपण सुरुवातीला क्षितिज समांतर वितरण जे असेल ते क्षितिज समांतर वितरण बघणार आहोत। आपण जर आकृतीमध्ये बघितलं तर आकृतीमध्ये एकूण संपूर्ण उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत म्हणजे वरच्या बाजूला जो आपण एन लिहिलेला आहे, वरच्या बाजूला जो एन लिहिलेला आहे तो आहे उत्तर ध्रुव। आणि खालच्या बाजूला जर आपण बघितलं तर खालच्या बाजूला एस लिहिलेला आहे तो आहे दक्षिण ध्रुव। उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत जर आपण विचार केला तर सात प्रकारचे पट्टे पृथ्वीवरती आपल्याला बघायला तयार केलेले बघायला मिळतात। आता हे जे सात प्रकारचे पट्टे आहेत ते सात प्रकारचे पट्टे दोन रंगांनी आपण दाखवलेले आहेत। यापैकी लाल स्वरूपाचा रंग आणि दुसरा निळ्या स्वरूपाचा रंग। यापैकी लाल रंग जो असेल तर लाल रंग कमी दाबाचे पट्टे म्हणून आपण दाखवलेला आहे। आणि निळा रंग जो असेल तो निळा रंग जास्त दाबाचे पट्टे म्हणून दाखवलेला आहे। एकूणच पृथ्वीवरती जर आपण बघितलं तर या सात पट्ट्यांमध्ये तीन पट्टे हे लाल रंगाचे आहेत आणि चार पट्टे हे निळ्या रंगाचे आहेत। म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की पृथ्वीवरती एकूण जे दाब पट्टे आहेत त्या दाब पट्ट्यांमध्ये तीन कमी दाबाचे वायुभार पट्टे आढळतात तर चार जास्त वायुभार पट्टे आढळतात। असे एकूण संपूर्ण पृथ्वीवरती जे वायुभार पट्टे असतील ते वायुभार पट्टे हे सात प्रकारांमध्ये विभागले गेलेले आहेत, उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात। आपल्याला माहिती आहे की पृथ्वीच्या मध्यवर्ती भागातून सर्वसाधारणपणे विषुववृत्त गेलेलं आहे। या विषुववृत्ताच्या लगतच्या भागामध्ये म्हणजेच विषुववृत्तापासून उत्तरेकडे 5 अंश आणि विषुववृत्तापासून दक्षिण गोलार्धात म्हणजे दक्षिणेकडे 5 अंश या उत्तरेकडे 5 ते दक्षिणेकडे 5 अंश पट्ट्यामध्ये संपूर्ण विषुववृत्ताच्या आसपासच्या भागामध्ये विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा आढळतो। विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा आढळतो। तर त्याच्या वरच्या बाजूला जर आपण गेलो तर वरच्या बाजूला 23.5 अंश अक्षवृत्तावरती सर्वसाधारणपणे कर्कवृत्त आहेत उत्तर गोलार्धामध्ये। 23.5 अंश अक्षवृत्तावरती उत्तर गोलार्धामध्ये कर्कवृत्त आहेत। त्या कर्कवृत्ताच्या आसपासच्या भागामध्ये उत्तर गोलार्धात कर्कवृत्ताच्या आसपासच्या भागामध्ये जो वायुभार पट्टा आहे तो आहे कर्कवृत्तीय जास्त वायुभार पट्टा। कर्कवृत्तीय जास्त वायुभार पट्टा किंवा कर्कवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा। त्याच्यानंतर जर आपण आणखी उत्तरेकडे गेलो तर जवळजवळ 66.5 अंश अक्षवृत्ताच्या आसपास आपल्याला कमी दाबाचा पट्टा बघायला मिळतो, ज्याला उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा असं आपण संबोधणार आहोत। उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा म्हणून संबोधणार आहोत। तर उत्तर ध्रुवावरती आपल्याला म्हणजे 90.5 अंश अक्षवृत्ताच्या आसपास उत्तर ध्रुवावरती ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा बघायला मिळतो। अशी स्थिती आपल्याला दक्षिण गोलार्धात बघायला मिळते। दक्षिण गोलार्धामध्ये 23.5 अंश अक्षवृत्तावरती जर आपण बघितलं तर या ठिकाणी मकर वृत्त आहेत। मकर वृत्ताच्या आसपास असणारा जो पट्टा आहे तो मकर वृत्तीय जास्त दाबाचा पट्टा म्हणून ओळखला जातो। त्यानंतर 66.5 अंश अक्षवृत्ताच्या आसपासच्या भागामध्ये जर आपण बघितलं तर उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा बघायला मिळतो। आणि दक्षिण ध्रुवावरती 90.5 अंश अक्षवृत्ताच्या आसपासच्या भागात बघितलं तर ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा बघायला मिळतो। या पद्धतीने संपूर्ण पृथ्वीवरती दाब पट्ट्यांचं वितरण आपल्याला बघताय।
आता हे जे दाब पट्टे आहेत त्या दाब पट्ट्यांच्या बाबतीमध्ये आपण वर्णन करणार आहोत. यापैकी पहिला जो पट्टा आहे तो विषववृत्तीय कमी दाबाचा पट्टा. विषववृत्तीय कमी दाबाचा पट्टा जो असेल तर विषववृत्तीय कमी दाबाचा पट्टा म्हणजे इथं पृथ्वी गोलावरती मध्यवर्ती ठिकाणी दाखवलेला जो भाग आहे तो मध्यवर्ती ठिकाणी दाखवलेला भाग विषववृत्तीय कमी दाबाचा पट्टा लाल रंगाचा पट्टा हा मध्यवर्ती, कारण विषववृत्ताच्या आसपास मी इतक्यात म्हटलं विषववृत्ताच्या उत्तरेकडे 5° आणि दक्षिणेकडे 5°. या दरम्यान जे अक्षरवृत्त आहे त्या अक्षरवृत्तांवरती आढळणारा कमी दाबाचा पट्टा ज्याला विषववृत्तीय कमी दाबाचा पट्टा म्हटलं जातं. जगात सर्वात कमी दाब जो असेल तो या पट्ट्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. किंवा हवेचं चलनवलन न होणारा जो पट्टा असेल तो पट्टा डोलड्रम्स ज्याला म्हटला जातो तो पट्टा म्हणजे विषववृत्तीय हवामानाचा पट्टा, विषववृत्तीय कमी दाबाचा पट्टा. हा पट्टा 5° उत्तरेकडे ते 5° दक्षिणेकडे आढळतो. आता या ठिकाणी असं काय घडतं की या ठिकाणी सर्वात कमी दाब आहे तर वर्षभराच्या भासमान भ्रमणाचा विचार मागच्या वेळेला आपण केलेला आहे, मागच्या काही भागांमध्ये केला होता की भासमान भ्रमणामध्ये सूर्य विषववृत्ताकडून उत्तरेकडे जातो तर टप्प्याटप्प्याने 21 जूनला तो कर्कवृत्तावर येतो, तेथून तो पुन्हा माघारे सरकतो विषववृत्ताच्या बाजूला सरकतो म्हणजे तो दक्षिणेकडे सरकतो, मग 23 सप्टेंबरला पुन्हा विषववृत्तावरती येतो, त्याच्यानंतर तो दक्षिणेकडे मकर वृत्तावरती जातो 22 डिसेंबरला आणि 22 डिसेंबर नंतर पुन्हा तो विषववृत्ताकडे येतो 21 मार्चला. आता हे जे भासमान भ्रमण आहेत कर्कवृत्त ते मकर वृत्त हे सूर्याचं भासमान भ्रमण यांच्या दरम्यान, या संपूर्ण वर्षाचा जर विचार केला तर संपूर्ण वर्षाच्या कालखंडामध्ये सूर्यकिरण जे असतील ते सूर्यकिरण हे विषववृत्तावरती जवळजवळ वर्षभरही लंबरूप पडतात, लंबरूप सूर्यकिरण पडतात विषववृत्तीय प्रदेशामध्ये. आणि त्याचा परिणाम जो असेल तो परिणाम म्हणून लंबरूप सूर्यकिरण जे आहेत ते लंबरूप सूर्यकिरण जास्त उष्णता देतात. मागच्या भागामध्ये सौरशक्तीच्या वितरणावरती परिणाम करणाऱ्या घटकांचा आढावा घेताना आपण बघितलेला आहे जास्त उष्णता देतात आणि म्हणूनच विषववृत्तीय प्रदेशामध्ये जास्त उष्णता जी आहे ती जास्त उष्णता आहे, तापमान जास्त आहेत. पर्यायाने जास्त तापमान वायुभार कमी. त्याचबरोबर हे जे विषववृत्तीय कमी दाबाचा पट्टा आहे त्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे दोनही गोलार्धातील कर्कवृत्त आणि मकर वृत्त या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून विषववृत्तीय प्रदेशाकडे कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणारे जे व्यापारी वारे असतील ते व्यापारी वारे या विषववृत्तीय पट्ट्याच्या आसपास आल्यानंतर ते त्या पट्ट्यामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात, कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी प्रवेश करू शकत नाही. ते सुद्धा ऊर्ध्वगामी पद्धतीने किंवा त्याचे अभिसरण प्रवाह जे असतील ते अभिसरण प्रवाह निर्माण होतात. या विषववृत्तीय प्रदेशातील हवा जी असेल ती हवा म्हणजे हे व्यापारी वारे वरती उचलले जातात, तापमान जास्त आहे त्या कारणाने हवा प्रसरण पावलेली असते, हलकी झालेली असते, तिची घनता कमी असते. व्यापारी वारे ती जागा घेण्याचा प्रयत्न करतात परंतु ते येऊन आणि वरच्या बाजूला निघून जातात, त्यांचं वरच्या बाजूला संचलन होतं विषववृत्तावरून त्या विषववृत्ताच्या आसपासच्या प्रदेशातून. त्या कारणाने विषववृत्तीय प्रदेशामध्ये वायुभार पट्ट्यांपैकी कमी वायुभाराचा पट्टा जो आहे तो कमी वायुभाराचा पट्टा किंवा दाब पट्ट्यांपैकी कमी दाब पट्टा जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. आता हे जे दाब पट्टा असेल विषववृत्तीय दाब पट्टा, त्या विषववृत्तीय दाब पट्ट्याचं संचलन जे असेल ते संचलन सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं तर ते ऋतूनुसार झालेलं बघायला मिळतं. ऋतूनुसार किंवा सूर्याच्या भासमान भ्रमणाबरोबर त्याचं जे संचलन असेल ते संचलन झालेलं बघायला मिळतं. संचलनाच्या बाबतीत स्वतंत्र वायुभार पट्ट्यांचा आपण स्वतंत्र आढावा घेणार आहोत. आता या ठिकाणी आपण बघितलं की विषववृत्तीय प्रदेशामध्ये तापमान जास्त असतं, सूर्यकिरण सरळ स्वरूपाची पडतात आणि त्याचा परिणाम म्हणून हवा हलकी झालेली असते, प्रसरण पावलेली असते, घनता कमी झालेली असते आणि म्हणून कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे. ही दुसरी जी आकृती आपण बघितलेली आहे किंवा दाखवलेली होती या ठिकाणी मी, त्या दुसऱ्या आकृतीमध्ये भूपृष्ठ ते अंतराळ किंवा आकाश अशा पद्धतीने दाखवलेलं आहे. आता इथे मी विषववृत्तीय प्रदेश जो आहे तो विषववृत्तीय प्रदेश हायलाइट केलेला आहे. या विषववृत्तीय प्रदेशामध्ये सूर्यकिरण सरळ स्वरूपाचे असल्या कारणाने वर्षभराचा विचार करता जास्तीत जास्त उष्णता मिळते आणि ह्या उष्णतेमुळे या ठिकाणची हवा जी असेल ती प्रसरण पावते, हलकी होते. या ठिकाणची हवा अधिक या कर्कवृत्तावरून आणि मकरवृत्तावरून आलेली जी हवा असेल ती हवा वरच्या बाजूला इतक्यात मी म्हटल्याप्रमाणे त्याचं अभिसरण जे असेल ते अभिसरण होतं.
येथून विषुववृत्तावरून जी हवा असेल ती हवा वरती गेलेली असते. आता ही हवा वरती जात असताना उंचीनुसार ती हवा थंड होत जाते, कारण उंचीनुसार तापमान कमी होत जातं. त्या तापमान कमी होण्याच्या क्रियेने ती वर जसजशी वरती जाईल तसतसे सर्वसाधारणपणे ती हवा थंड होते. विशिष्ट उंचीवरती गेल्यानंतर ती पुरेशी थंड झालेली असते, पुरेशी थंड झालेली असते. आणि पुरेशी थंड झाल्यानंतर ती जी हवा असेल ती हवा दोन प्रकारे विभागली जाते. एक म्हणजे उत्तर ध्रुवाकडे वाहू लागते आणि दुसरा प्रवाह जो असेल तो दक्षिण ध्रुवाकडे वाहू लागतो. म्हणजे विषुववृत्तावरून वर गेलेली जी हवा असेल ती वर गेलेली हवा सर्वसाधारणपणे दोन दिशांना विभागली जाते आणि दोन दिशांना विभागली गेल्या कारणाने ती उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाकडे प्रवास करू लागते वातावरणाच्या वरच्या थरातून किंवा तापमानाच्या वरच्या थरामध्ये. या कारणाने विषुववृत्तीय प्रदेशामध्ये वायुभार जो असेल तो वायुभार कमी आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच विषुववृत्तीय पृथ्वीच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारा विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा. त्यानंतर आपल्याला दुसरा पट्टा बघायचा. एकूण सात पट्ट्यांपैकी दुसरा आणि तिसरा पट्टा आपण एकत्र बघणार आहोत. कर्कवृत्तीय व मकरवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे दोन्ही गोलार्धामध्ये कर्कवृत्तीय आणि मकरवृत्तीय. पुन्हा एकदा पहिली जी आकृती आहे त्या पहिल्या आकृतीवरती आपण गेलो तर या ठिकाणी कर्कवृत्तीय आणि या ठिकाणी खालच्या बाजूला मकरवृत्तीय. कर्कवृत्तीय आणि मकरवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे. आता या ठिकाणी जास्त दाब का, या ठिकाणी जास्त दाब का, तर त्यामागचं सर्वसाधारणपणे पहिलं कारण आपल्याला सांगता येईल की हा जो पट्टा आहे दोन्ही ठिकाणचे जे पट्टे आहेत ते दोन्ही ठिकाणचे पट्ट्याचं स्थान जर आपण बघितलं उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये तर 25° ते 35° अक्षवृत्तांच्या दरम्यान, दोन्ही गोलार्धामध्ये 25° ते 35° अक्षवृत्तांच्या दरम्यान दोन्ही गोलार्धामध्ये, म्हणजेच अगोदर मी म्हटल्याप्रमाणे मकरवृत्ताच्या आसपास 25° ते 35° अक्षवृत्तांच्या दरम्यान दोन्ही गोलार्धामध्ये पृथ्वीवरती जास्त दाबाचे पट्टे आढळतात किंवा जास्त दाब आपल्याला बघायला मिळतो. आता हे दाब पट्टे का निर्माण होतात दोन्ही गोलार्धामध्ये कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या आसपास, तर त्यामागे सर्वसाधारणपणे पृथ्वीचं परिवलन आणि गुरुत्वाकर्षण याच्या शक्ती असतील, त्या शक्ती महत्वाच्या सांगता येतात. पृथ्वीचं जे परिवलन असेल त्या परिवलनाचा जो परिणाम आहे तो परिणाम म्हणून गुरुत्वाकर्षण शक्ती जी आहे ती गुरुत्वाकर्षण शक्ती निर्माण होते आणि त्यातून या दोन्ही भागामध्ये कर्कवृत्तीय आणि मकरवृत्तीय भागामध्ये सर्वसाधारणपणे जास्त वायुभाराचे पट्टे जे असतील ते जास्त वायुभाराचे पट्टे आपल्याला बघायला मिळतात. आता ज्या वेळेला विषुववृत्तीय, मी अगोदर म्हटल्याप्रमाणे की विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये जे कमी दाब आहे त्या कमी दाबाचा परिणाम म्हणून विषुववृत्तीय प्रदेशामध्ये कमी दाबाचा परिणाम त्या ठिकाणी हवा वरती गेलेली आपण हवा वरती जाते की अभिसरण प्रवाह निर्माण होतात असं आपण म्हटलं होतं. तापमान जास्त असतं, सूर्यप्रकाश सूर्यकिरण जे असतील ते सूर्यकिरण सरळ स्वरूपाचे असतात आणि ही इथून तापलेली हवा घनता कमी होते, घनता कमी झाल्या कारणाने प्रसरण पावल्या कारणाने हलकी झाल्या कारणाने ती वरती जाऊ लागते. जसजशी वरती जाते तसतसं ती तापमान उंचीनुसार कमी होतं आणि विशिष्ट उंचीवरती गेल्यानंतर ती पुरेशी थंड होते. पुरेशी थंड झाल्यानंतर तिचे दोन प्रवाह तयार होतात. एक जातो दक्षिण गोलार्धाकडे, दक्षिण गोलार्धाकडे प्रवास करू लागतो आणि एक उत्तर गोलार्धा सॉरी उत्तर ध्रुवाकडे, उत्तर गोलार्धामध्ये उत्तर ध्रुवाकडे आणि दक्षिण गोलार्धात दक्षिण ध्रुवाकडे असा प्रवास सुरू होतो वरच्या बाजूने वातावरणाच्या तापांबर या थरामधून. ज्या वेळेला हे प्रवाह पुढे वाहत जातात ध्रुवीय प्रदेशाकडे किंवा उत्तर आणि दक्षिण ध्रुवाकडे वाहत जातात आणि हे वरच्या बाजूला गेलेले जे प्रवाह असतील ते हवेचे प्रवाह कर्कवृत्त आणि मकरवृत्त दोन्ही गोलार्धामध्ये कर्कवृत्त आणि मकरवृत्त याच्या आसपास आल्यानंतर पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम म्हणून गुरुत्वाकर्षण शक्तीचा परिणाम म्हणून ही वरती गेलेली हवा हलकी होऊन गेलेली हवा जड होते आणि जड झालेली हवा जी असेल ती गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे खाली खेचली जाते आणि येथून ती हवा जी असेल थंड झालेली हवा खाली येऊ लागते. दोन्ही गोलार्धातील जी हवा आहे वरती विषुववृत्ताच्या भागातून वरती गेलेली हवा जी असेल ती खाली येऊ लागते आणि ज्या वेळेला ती खाली येऊ लागते ती वरती गेलेली हवा जड स्वरूपाची असते, थंड असते, खाली येऊ लागते. त्यावेळेला खालच्या बाजूच्या हवेवरती वरच्या बाजूची हवा येण्यामुळे दाब निर्माण होतो. परिणामे कर्कवृत्तीय आणि मकरवृत्तीय
पट्ट्यामध्ये किंवा लगतच्या आसपासच्या भागामध्ये जास्त वायुभाराचे केंद्र निर्माण होतं, जास्त वायुभाराचा पट्टा निर्माण होतो. म्हणजेच विषुववृत्तावरून अभिसरण होऊन वरती गेलेली हवा ही दोनही गोलार्धामध्ये कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या आसपास खाली उतरते आणि त्यातून जमिनीवरती दाब निर्माण होतो की हवेवरती दाब निर्माण, जमिनीच्या लगत हवेवरती दाब निर्माण होतो. जास्त दाबाचं केंद्र जे असेल ते जास्त दाबाचं केंद्र निर्माण होतं. तर याच बरोबर म्हणजे ही एकच एवढी घटना आहेत असं नाहीये. तर दुसरी जी घटना आहे ती दुसरी घटना म्हणजे की इथं उपध्रुवीय जे प्रदेश आहे, म्हणजे आपण दुसऱ्या आकृतीमध्ये इथे जर बघितलं ह्या दुसऱ्या आकृतीमध्ये, तर उपध्रुवीय प्रदेश सुद्धा आपण अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे कमी दाबाचे होते. येथून सुद्धा हवा वरती जाते. उपध्रुवीय प्रदेशातून हवा जी असेल ती दोन्ही गोलार्धामध्ये, म्हणजे एकाच गोलार्धात नाही तर दोन्ही गोलार्धामध्ये ही जी हवा असेल उपध्रुवीय प्रदेशातून वरती जाते. ती वरती गेल्यानंतर उंचीनुसार तिचं तापमान कमी होत जातं. ते तापमान कमी होत गेल्यानंतर तिचेही दोन प्रवाह तयार होतात. तापमानाच्या वरच्या भागात गेल्यानंतर त्या दोन प्रवाहापैकी एक प्रवाह विषुववृत्ताच्या बाजूला वाहू लागतो, तर दुसरा प्रवाह जो असेल तो दोन्ही ध्रुवीय प्रदेशांकडे म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवीय प्रदेशाकडे वाहू लागतो. जर आपण इथे बघितलं तर या ठिकाणी उत्तर ध्रुवीय प्रदेश जो आहे तो उत्तर ध्रुवीय प्रदेश उत्तर गोलार्धातील जो उपध्रुवीय प्रदेश आहे त्यातून निर्माण झालेला एक हवेचा प्रवाह हा विषुववृत्ताकडे वाहू लागतो आणि दक्षिण गोलार्धामधील जो उपध्रुवीय प्रदेश आहे त्यातला एक प्रवाह जो हवेचा एक प्रवाहावरती गेलेला हवेचा प्रवाह हा विषुववृत्ताकडे वाहू लागतो. हे दोनही प्रवाह ज्या वेळेला कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या आसपास येतात त्यावेळेला तेथून ते पुन्हा खाली खेचले जातात किंवा हवा जड असल्या कारणाने जड झाल्या कारणाने ते खाली खेचले जातात. म्हणजेच उपध्रुवीय प्रवाह जे वरती हवा गेलेली होती ती हवा पुन्हा कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या आसपास खाली येते. त्यातूनही जमिनीवरती किंवा जमिनीच्या लगतच्या भागामध्ये या कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या भागामध्ये हवेचा दाब जो असेल तो हवेचा दाब वाढतो किंवा जास्त झालेला बघायला मिळतो. थोडक्यात विषुववृत्तावरून वरती गेलेली हवा ही कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या आसपास पुन्हा खाली उतरते, तर उपध्रुवीय प्रदेशातून वरती गेलेली हवा कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या आसपास खाली उतरते आणि यातून सर्वसाधारणपणे कर्कवृत्तीय प्रदेशामध्ये आणि मकरवृत्तीय प्रदेशामध्ये म्हणजेच 25 ते 35 अंश अक्षवृत्ताच्या पट्ट्यात दोनही गोलार्धामध्ये जास्त वायुभाराचा पट्टा आपल्याला बघायला मिळतो. जास्त वायुभाराचा पट्टा जो असेल तो जास्त वायुभाराचा पट्टा आपल्याला बघायला मिळतो. सर्वसाधारणपणे हा जो कर्कवृत्तीय पट्टा आहे, कर्कवृत्तीय पट्टा, त्या कर्कवृत्तीय पट्ट्यामध्ये जो आपण कर्कवृत्ताचा उल्लेख केला त्या कर्कवृत्ताला सर्वसाधारणपणे अश्व अक्षांश असंही म्हटलं जातं. अश्व अक्षांश याचा अर्थ असा, ज्यावेळेला युरोपियन लोक घोडे घेऊन जे जहाज असतील ती जहाज अमेरिकेकडे जायची त्यावेळेला या पट्ट्यात त्या कर्कवृत्ताच्या आसपासच्या ह्या जास्त दाबाच्या पट्ट्यामध्ये आल्या कारणाने जी शिडाची जहाज असतील ती शिडाची जहाज कित्येक दिवस पुढे सरकत नसायची, कारण ह्या भागामध्ये हवेचं चलन वळण होत नाही. परिणामतः ते जे जहाजांमध्ये आणलेले घोडे असतील त्या घोड्यांचा चारा पाणी कमी होऊ लागायचा आणि ते घोडे सगळे मारले जातील. या एकंदरीत धोक्याने त्यापैकी काही घोडे जे असतील ते काही घोडे समुद्रामध्ये ढकलले जायचे जेणेकरून चारा पाणी असेल तो त्यांना जास्त दिवस पुरवता येईल. या पद्धतीने अश्व अक्षांशही त्याला म्हटलं जातं. ऋतूनुसार जर आपण बघितलं तर ऋतूनुसार ह्या दाब पट्ट्यांचं सुद्धा संचलन होतं. म्हणजे जसं विषुववृत्तीय पट्ट्याचं संचलन होतं तसंच कर्कवृत्तीय आणि मकरवृत्तीय पट्ट्याचं संचलन होतं. त्या सूर्याच्या भासमान भवनाप्रमाणेच उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे यांचं संचलन जे असेल ते संचलन होताना आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर पुढचा जो वायुभार पट्ट्यांचा आपल्याला भाग बघायचा आहे तो उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे. आता उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे आपण त्यापैकी पहिला आपण पट्टा बघितला, सगळ्यात पहिल्यांदा विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा. त्यानंतर दुसरे पट्टे आपण बघितले कर्कवृत्तीय आणि मकरवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे. त्याच्या पुढच्या भागामध्ये जर आपण आता सध्या बघणार आहोत उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे दोन्ही गोलार्धामध्ये उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे. हे जे उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे आहेत ते सर्वसाधारणपणे दोन्ही गोलार्धामध्ये 60° ते 70° अक्षवृत्तांच्या दरम्यान 60°
ते 70 अंश अक्षरोत्तरांच्या दरम्यान दोन्ही गोलार्धामध्ये जे वायुभार पट्टे आढळतात त्या वायुभार पट्ट्यांना उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे असं म्हटलं जातं. आता उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे जे आहेत ते उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे सर्वसाधारणपणे का निर्माण होतात तर याचं एक नैसर्गिक कारण आपल्याला सांगताय. दोन जास्त दाबांच्या पट्ट्यांच्या दरम्यान एक कमी दाबाचा पट्टा असणं हे साहजिक आहे आणि संपूर्ण पृथ्वीवरती जरी आपण बघितलं वितरण तर त्याच पद्धतीने आहे. दोन जास्त दाबांच्या दरम्यान एक कमी दाबाचा पट्टा म्हणजेच जर आपण बघितलं तर ध्रुवावरती जास्त दाबाचा पट्टा आहे आणि इकडे मकर वृत्तावरती जास्त दाबाचा पट्टा आहे आणि त्याच्या दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. किंवा वरच्या बाजूला जर आपण बघितलं तर उत्तर ध्रुवावरती जास्त दाबाचा पट्टा आहे आणि कर्क वृत्तावरती जास्त दाबाचा पट्टा आहे आणि त्याच्या दरम्यान कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी आहे. म्हणजे पहिलं कारण आपल्याला सांगता येईल की नैसर्गिकरित्या दोन जास्त दाबाच्या पट्ट्यांच्या दरम्यान एक कमी दाबाचा पट्टा असणं हे साहजिक आहे. त्यानंतर दुसरं कारण सांगता येईल आपल्याला की पृथ्वी स्वतः भोवती फिरते स्वांग परिभ्रमण जे आहे त्या स्वांग परिभ्रमणामध्ये काय होतं की हा जो उपध्रुवीय भाग आहे म्हणजे दोन्ही गोलार्धात 60 ते 70 अंश अक्षर उत्तर ज्या ठिकाणची जी हवा आहे ती हवा वरती फेकली जाते. ती हवा काय होते वरती फेकली जाते आणि वरती फेकली गेल्या कारणाने ह्या ठिकाणी कमी दाबाचं केंद्र जे असेल ते कमी दाबाचं केंद्र निर्माण होतं किंवा कमी दाबाचा हवेचा जो दाब असेल तर हवेचा दाब कमी तयार होतो. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर उपध्रुवीय या ठिकाणी मी उल्लेख केला की ही दुसरी आकृती आहे त्या दुसऱ्या आकृतीमध्ये जर बघितलं तर उपध्रुवीय हा जो भाग आहे हा भाग आपण बघतो आहोत. इथली जी हवा आहे ती हवा काय होते की पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याची जी स्थिती असेल स्वांग परिभ्रमणामुळे सर्वसाधारणपणे स्वांग परिभ्रमणामुळे सर्वसाधारणपणे आपल्या असं लक्षात येतं की इथली जी हवा आहे ती हवा बाहेर फेकली जाते वर फेकली जाते आणि त्यातून जमिनीवरती कमी दाबाचं केंद्र निर्माण होतं. हे पहिलं कारण सांगता येईल. दुसरं कारण जर आपण बघितलं तर दुसऱ्या कारणामध्ये सर्वसाधारणपणे पृथ्वीवरती आढळणार सागरी भागामध्ये आढळणारे जे समुद्र प्रवाह आहेत सागरी प्रवाह आहेत त्या सागरी प्रवाहांपैकी उष्ण प्रवाह आणि शीत प्रवाह यापैकी उष्ण प्रवाह जे असतील त्या उष्ण प्रवाहांची निर्मिती विषुववृत्तीय प्रदेशात होते. म्हणजे पहिल्या आकृतीत जर आपण बघितलं तर इथे त्यांची निर्मिती होते विषुववृत्तीय प्रदेशात आणि बहुतांशी जगातील उष्ण प्रवाह जे असतील ते उष्ण प्रवाह हे उपध्रुवीय प्रदेशापर्यंत वाहत गेलेले बघायला मिळतात. विषुववृत्तीय प्रदेशात उगम पावलेले किंवा निर्माण झालेले उष्ण प्रवाह हे उपध्रुवीय प्रदेशांपर्यंत वाहत जातात. या उष्ण प्रवाहांबरोबर विषुववृत्तीय प्रदेशातील उष्णता जी असेल ती उष्णता सागरी पाण्याबरोबर तिकडे नेली जाते किंवा उष्ण प्रवाह तिकडे वाहत गेल्यानंतर त्या भागातील समुद्राच्या पृष्ठभागावरचं तापमान जास्त असतं. तुलनात्मक हा थंड प्रदेश आहे परंतु थंड प्रदेश असतानाही सागरी क्षेत्र मात्र हे उष्ण प्रवाहांमुळे उबदार असतं. त्याच्या लगतची हवा जी असेल त्या लगतच्या हवेला उष्णता मिळालेली असते समुद्राच्या पाण्याची म्हणून ती प्रसरण पावली असते हलकी झालेली असते हवेचा दाब कमी झालेला असतो. दोन्ही गोलार्धामध्ये ही अवस्था जी आहे सागरी प्रवाहांमुळे होते. यापैकी उत्तर गोलार्धामध्ये सागरी प्रवाह जे असतील त्या सागरी प्रवाहांनी निर्माण केलेला कमी दाबाचा पट्टा जो आहे तो विखंडित बघायला मिळतो तुटक तुटक बघायला मिळतो. कारण का तर उत्तर गोलार्धामध्ये जमिनीचा भाग जास्त आहे भूभाग जास्त आहे परंतु दक्षिण गोलार्धामध्ये जर आपण बघितलं तर दक्षिण गोलार्धामध्ये सर्वसाधारणपणे हा जो पट्टा असेल किंवा उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा आहे तो सलग आहे आणि प्रभावी स्वरूपाचा बघायला मिळतो तुटक तुटक आपल्याला बघायला मिळत नाही. तर या पद्धतीने दुसरं कारण जे असेल ते दुसरं कारण सर्वसाधारणपणे आपल्याला उल्लेखित करता येईल. याही वायुभार पट्ट्यांचं म्हणजे उपध्रुवीय कमी वायुभार पट्ट्यांचं सुद्धा संचलन जे असेल तर संचलन सूर्याच्या भासमान भ्रमणाबरोबर होत असतं. या पद्धतीने आपल्याला पुढचा पट्टा उल्लेखित करता येईल उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा. त्यानंतर शेवटचा जो भाग आहे ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे जे असतील ते दोन्ही ध्रुवीय प्रदेशात उत्तर ध्रुवाजवळ आणि दक्षिण ध्रुवाजवळ हवेचा दाब जास्त आहे असे जे पट्टे आहेत ते पट्टे ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे उत्तर गोलार्धातील उत्तर ध्रुव आणि दक्षिण गोलार्धातील दक्षिण ध्रुव. आता या ठिकाणी या वायुभार पट्ट्यांची निर्मिती का होते तर सर्वसाधारणपणे आपण जर बघितलं
तर उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव या ठिकाणी स्वांग परिभ्रमणाचा पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणाचा स्वतःभोवती फिरण्याचा जो वेग आहे तो वेग जवळजवळ शून्य आहे. म्हणजे एखाद्या चाकाचं आपल्याला उदाहरण घेत आहे. एखादं चाक वेगाने फिरवत असेल तर त्या चाकाचा जो मध्यबिंदू असेल त्या मध्यबिंदूच्या ठिकाणी चाकाचा वेग जो आहे म्हणजे बाहेरच्या बाजूने जसजसं मध्ये येऊ आपण तसतसं तो कमीत कमी अंतर व्यापलेला असेल आणि जागेवरती फिरत असेल अशा पद्धतीने शून्य म्हणजे पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा जो वेग जो असेल तो जवळजवळ शून्य झालेला असतो. याचा जो परिणाम असेल तो परिणाम म्हणून उत्तर ध्रुवीय प्रदेशात आणि दक्षिण ध्रुवीय प्रदेशामध्ये जास्त दाबाचे पट्टे निर्माण झालेले आहेत. विशेषतः या भागामध्ये उत्तर ध्रुवावरती आणि दक्षिण ध्रुवावरती जर आपण विचार केला तर या ठिकाणी हवा जी असेल ती हवा स्थिर असते, जवळजवळ स्थिर असते. मुळातच हा प्रदेश तिरक्या सूर्यकिरणांचा आहे. कित्येक महिन्यांपर्यंत सूर्यकिरण या ठिकाणी पोहोचत नाही अशीच न स्थितीचा हा महाप्रदेश आहे. या स्थितीचा परिणाम म्हणून या ठिकाणची हवा मुळातच थंड असते, अतिशय थंड असते. बहुतांशी भाग या भागा क्षेत्रामध्ये हिमाच्छादित आहे. अतिशय थंड हवा असते. हवा थंड असल्या कारणाने ती आकुंचन पावलेली असते, जड असते आणि जवळजवळ ती स्थिर स्वरूपाची असते. म्हणजेच सौर शक्ती कमी मिळाल्या कारणाने हवा अतिशय थंड असते. त्याचाही परिणाम जो असेल तो परिणाम सर्वसाधारणपणे या ठिकाणच्या वायुभार पट्ट्यांवरती होतो. किंवा वायुभार पट्टे जे असतील ते वायुभार पट्टे हे जास्त दाबाचे आपल्याला बघायला मिळतात. आणि आणखी एक महत्वाचं कारण आहे जे उपध्रुवीय म्हणजे आपण अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे जर दुसऱ्या आकृतीवरती आपण गेलो, दुसरी जी आकृती आहे त्या दुसऱ्या आकृतीवरती गेलो तर आपण इथे उपध्रुवीय पट्टे म्हटलं होतं. उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा दोन्ही ठिकाणी, उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा ह्या दुसऱ्या आकृतीवरती जर आपण गेलो तर येथून हवा वरती जाते, वरती फेकली जाते असं आपण म्हटलं होतं पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे. ती हवा वरती जात असताना टप्प्याटप्प्याने थंड होते, जड होते, त्यातला एक भाग विषुववृत्ताकडे येतो असं मी म्हटलं होतं. दोन्ही बाजूच्या गोलावर जातील आणि एक भाग ध्रुवाकडे जातो, दोन्ही गोलावर जात आणि ध्रुवाकडे गेल्यानंतर ह्या ध्रुवीय प्रदेशात आल्यानंतर ही हवा खाली उतरते. या ठिकाणी हवा दाखवलेला आहे, खालच्या बाजूला येणारी हवा दाखवलेली आहे. या ठिकाणची हवा वरती गेलेली हवा उपध्रुवीय प्रदेशात उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडून गेलेली वरती गेलेली हवा पुन्हा ह्या ध्रुवीय प्रदेशात खाली उतरते आणि जमिनीच्या लगतच्या भागामध्ये जर आपण बघितलं ध्रुवीय प्रदेशात तर जास्त दाब जो असेल तर जास्त दाब निर्माण होतो. जास्त दाब जो असेल तर जास्त दाब निर्माण होतो. म्हणजेच ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे जे असतील ते ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे या पद्धतीने निर्माण होतात असं आपल्याला सांगता येईल. या पद्धतीने संपूर्ण विषुववृत्त ते विषुववृत्त कर्कवृत्त उपध्रुव आणि ध्रुव या ठिकाणी हवा जी आहे ती हवा उपध्रुवावरून आणि विषुववृत्तावरून वरती गेलेली आढळते किंवा वरती गेलेली दाखवलेली आकृतीमध्ये आणि ती कर्कवृत्त मकरवृत्ताच्या आसपास खाली उतरते आणि ध्रुवाच्या आसपास खाली उतरते. हे या आकृतीमध्ये इकडे आपण जर बघितली इतक्यात जो उल्लेख केला ध्रुवाच्या आसपास ही जी दोन्ही गोलार्धातली हवा असेल ती ध्रुवाच्या आसपास खाली उतरते आणि उपध्रुवीय जे वरती गेलेली हवा असेल ती कर्कवृत्ताच्या आसपास उतरते आणि दक्षिण ध्रुवा दक्षिण कडच्या उपध्रुवाची जी हवा असेल ती मकरवृत्ताच्या आसपास खाली उतरते. कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या आसपास खाली हवा उतरते म्हणून जास्त दाब. तर विषुववृत्तावरून वरती गेलेली हवा जी असेल ती मकरवृत्त आणि विषुववृत्तावरून वरती गेलेली हवा कर्कवृत्त या ठिकाणी खाली उतरते. या पद्धतीने हवेच्या संदर्भामध्ये जर आपण बघितलं तर एक विशिष्ट चक्र जे असेल ते चक्र निर्माण झालेलं बघायला मिळतं प्रत्येक ठिकाणी. म्हणजे आपण जर बघितलं तर हे याला पुढे आपण वेगळ्या नावाने उल्लेखित करणार आहोत. ह्या प्रत्येक भागामध्ये त्या पद्धतीने असं चक्र जे असेल हवेचा वरती गेलेली हवा परत खालच्या बाजूला किंवा वरच्या बाजूला अशा पद्धतीने ती गेलेली बघायला मिळते. थोडक्यात हे जे चक्र असेल ते चक्र निर्माण होतं. यातूनच वायुभार पट्टे जे आहेत ते वायुभार पट्टे संपूर्ण पृथ्वीवरती कशा पद्धतीने वितरित झालेले आहेत हे आपल्याला सांगता येईल. किंवा हे वायुभार पट्ट्यांचं क्षितिज समांतर वितरण होतं. तर वायुभार पट्ट्यांचं जे ऊर्ध्व वितरण असेल त्या ऊर्ध्व वितरणाचा जर आपण विचार केला तर वायुभार पट्टे जे आहेत त्या वायुभार पट्ट्यांचं जमिनीवरचा वायुभाराचा जमिनीवरचा जर आपण विचार केला तर वायुभार
जमिनीवरती किंवा समुद्र सपाटीवरती सर्वसाधारणपणे 1013.2 मिलीबार इतका आढळतो. म्हणजे वरच्या बाजूला शून्य, म्हणजे जे वायुवार पट्टा आहे त्या वायुवार पट्ट्यांच्या संदर्भामध्ये आपण क्षितिज समांतर वितरण बघितलं. आता ऊर्ध्व वितरण म्हणजे जमिनीकडून आकाशाकडे, ज्यावेळेला आपण जमिनीकडून आकाशाकडे जातो त्यावेळेला समुद्र सपाटीवरती सर्वसाधारणपणे वायुभार जो असेल तो वायुभार 1013.25 किंवा 1013.2 मिलीबार इतका आहे. आणि तापमान जे असेल ते तापमानाचा एक मी फक्त आढावा घेण्यासाठी केलेला आहे, 15 अंश सेल्सिअसच्या आसपास असत, साधारणतः 15 अंश सेल्सिअस. म्हणजेच आपण जर आणखी वरती गेलो समुद्र सपाटीपासून जसजसं म्हणजे खालच्या बाजूला ही उंची आपण जे आहे ती उंची वाढवत नेली 1 किलोमीटर मध्ये, म्हणजे 1/2 किलोमीटर, 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 20 किलोमीटर आणि 30 किलोमीटर अशा पद्धतीने मी वरच्या बाजूने खालच्या बाजूला आकडेवारी किलोमीटरची वाढवत नेली आहे समुद्र सपाटीपासूनची उंची. समुद्र सपाटीपासून 1/2 किलोमीटर वरती जर आपण गेलो, 1/2 किलोमीटर, तर ह्या 1/2 किलोमीटर वरती सर्वसाधारणपणे 954.61 मिलीबार एवढा वायुभार आढळतो आणि तापमान आहे ते तापमान 11 अंश सेल्सिअस. आपण जर समुद्र सपाटीपासून 1 किलोमीटर, 2 किलोमीटर की अशा पद्धतीने 30 किलोमीटर वरती जर गेलो तर हवेचा दाब जो असेल तो 11.97 मिलीबार, लक्षात घ्या प्रचंड वेगाने कमी झालेला आढळतो. आणि तापमान जे आहे ते वजा 46.5 अंश सेल्सिअस एवढं कमी झालेलं आढळतं. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की हवेचं जे ऊर्ध्व वायुभाराचं जे ऊर्ध्व वितरण असेल त्या ऊर्ध्व वितरणाचा अभ्यास केला तर जमिनीपासून जसजसं उंच जावं तसतसा वायुभार कमी होत जातो, तापमान सुद्धा कमी होत जातं. प्रत्येक 180 मीटरला 13.6 मिलीबारने वायुभार जो असेल तो उंचीनुसार कमी होत जातो हे आपण सांगू शकतो. या पद्धतीने वायुभाराचं क्षितिज समांतर आणि ऊर्ध्व स्वरूपाचं जे वितरण असेल ते वितरण आपल्याला थोडक्यात या ठिकाणी सांगता येईल.